नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण त्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत। त्या जिल्हा न्यायालय नाशिकमध्ये सफाईगार या पदासाठी भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनल प्रथम आले असाल तर आमच्या सबस्क्राईब करा आणि त्या समोरील बेल बटन क्लिक करा, जेणेकरून मी कुठली नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ अपलोड केला की त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। तर सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती। तर जिल्हा व सत्र न्यायालय नाशिकमध्ये एकूण 10 जागेसाठी सफाईगार या पदासाठी भरती निघालेली आहे। त्यापैकी 8 जागा ज्या आहे त्याची निवड यादी लागणार आहे आणि 2 जागेची प्रतीक्षा यादी लागणार आहे। अशा दोन्ही मिळून ही 10 जागेची भरती होणार आहे। तर याची पात्रता मागितली आहे, हे मागितली आहे फक्त तुमचं शरीर जे आहे ते सदृढ असणे गरजेचं आहे। याला कुठल्याही प्रकारची 5वी पास 10वी पास अशी कुठल्याही प्रकारची शिक्षणाची अट नाही, फक्त तुमचं शरीर जे आहे ते सदृढ असणे गरजेचं आहे। कारण ही जी भरती सफाईगार या पदासाठी होणार आहे म्हणून तुमचं जे शरीर जे आहे ते सदृढ असणे गरजेचं आहे। तर पात्रतेमध्ये फक्त तुमचं शरीर जे आहे सदृढ असणे गरजेचं आहे, एवढीच पात्रता यांनी मांगितलेली आहे। तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे। तर पदाचे नाव जे आहे ते सफाईगार आहे आणि टोटल जागा जी आहे 10, 8 जागाची निवड यादी लागणार आहे, 2 जागाची प्रतीक्षा यादी लागणार आहे। ठीक आहे, याची पात्रता शरीर प्रकृतीने सदृढ असावा तेवढीच मांगितलेली आहे। तर याची जी वयोमर्यादा ठरवली आहे ती ठरवली आहे 18 ते 38 वर्षापर्यंत, 18 ते 38 वर्षापर्यंत, आणि मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष अधिक म्हणजे त्यांना 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे। तर कामाचे स्वरूप कशा प्रकारचं काम राहणार आहे, जिल्हा न्यायिक विभागांतर्गत कोणत्या न्यायालयात सफाईगार या पदावर नियुक्ती दिली जाईल, नियुक्तीनंतर उमेदवारांना न्यायालयातील इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहाची इमारती व परिसराची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे, निगा राखणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागेल। तसेच उमेदवारांना न्यायालयाच्या आवारातील जागेची बागेची निगा राखणे कामे आवश्यक ती कामे सर्व करावी लागेल, म्हणजे तुम्हाला हे सर्व जे कामे नियुक्ती झालेल्या उमेदवारांना हे सर्व कामे करावी लागेल। तर याची वेतन श्रेणी जी दिलेली आहे ती दिलेली आहे 15,000 ते 47,600 नियमानुसार दे भत्ते। तर उमेदवारासाठी या महत्त्वाच्या सूचना आहे। तर अर्जाचा नमुना व सोबतचे प्रमाणपत्राचे नमुने जिल्हा व सत्र न्यायालय नाशिकच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे, म्हणजे ह्या तुम्हाला वेबसाईट तुम्हाला अर्ज मिळणार आहे। ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज प्राप्त होऊ जाईल। ठीक आहे, 4 नंबर पहा, उमेदवारांनी अन्य कोणतेही प्रमाणपत्रे अर्जासोबत पाठवू नये, म्हणजे अर्जासोबत कोणते डॉक्युमेंट पाठवू नये। ठीक आहे, उमेदवाराने अलीकडचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्रे फोटो अर्जावर दिलेल्या जागी लावून त्यावर अशा प्रकारे स्वाक्षरी करावी की स्वाक्षरीची सुरुवात छायाचित्रावर आणि करून तिचा काही भाग छायाचित्राबाहेर असावा, म्हणजे तुम्हाला त्या दिलेल्या अर्जावर जो फोटो चिटकाल त्याच्यावर अर्धी सही तुमची फोटो असली पाहिजे आणि अर्धी सही फोटोवरच्या बाहेर, म्हणजे सुरुवात फोटोवरून करायची आणि अर्धी सही फोटोच्या बाहेर गेली पाहिजे। ठीक आहे, 6 पाय, उमेदवाराने 2 सन्मानित व्यक्तीची जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्यिक दाखले सादर करावे। तर तुम्हाला 2 सन्माननीय व्यक्तीचे दाखले चारित्र्यिक दाखले जमा करायचे आहे, ते तुम्हाला जाहिराती अर्जासोबत मिळालेच आहेत, असे 2 दाखले जमा करायचे। ठीक आहे, अर्जामध्ये एकच दिलेला आहे पण तुम्ही ते 2 प्रिंट काढायचे आणि असे 2 दाखले जोडायचे। तर आणखी हे महत्त्वाचं आहे, अर्जाचा नमुना जिल्हा न्यायालय नाशिकच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्यासारखाच असावा। ठीक आहे, प्रसिद्ध प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झाल्यापासून ती फक्त 2 वर्षाच्या कालावधीकरिता वैध राहील। ठीक आहे, तर ओळखपत्र असल्याशिवाय चापल्य परीक्षा व मुलाखतीस हजर राहण्यास परवानगी मिळणार नाही। तर हे महत्त्वाचं आहे, पहा हे इथं विद्यार्थी चुकं करतात। पहा, उमेदवारांनी स्वतःचा पूर्ण पत्ता पिनकोडसह भ्रमणध्वनी व ईमेल ID असल्यास लिहिलेला व 25 रुपयाची तिकीट लावलेलं पोस्टाचे तिकीट चिटकवलेला लिफाफा स्वतःचा पत्ता लिहिलेला RPAD पोस्ट पावतीसह अर्जासोबत जोडावा। तर पहा, इथे विद्यार्थी खूप चुकतात, तर तुम्हाला एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, म्हणजे एक मेन लिफाफा राहणारच आहे पण आणखी एक जास्तीचा लिफाफा पाठवायचा आहे, त्याच्यावर तुम्हाला 25 रुपयाची तिकीट लावायचे आणि त्याच्यावर तुमचा पूर्ण पत्ता पिनकोडसह आणि मोबाईल नंबरसह लिहायचा आहे आणि अर्जासोबत एक जास्तीचा पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्र फोटो जोडावा। अर्जासोबत एक जास्तीचा फोटो पाठवायचा आहे तुम्हाला, एक फोटो चिटकवला राहील आणि एक जास्तीचा आणखी एक फोटो अर्जासोबत पाठवायचा, 25 रुपयाचा तिकीट लावलेला पूर्ण पत्ते असलेला एक जास्तीचा लिफाफा आणि एक जास्तीचा फोटो अर्जासोबत लावणे गरजेचं आहे, अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट पाठवायचे नाही। तर आता आपण पाहिलं की तुम्हाला अर्ज भरताना कोणकोणती काळजी घेणे गरजेचं आहे, तर 3 गोष्टी लक्षात ठेवायचा, अर्जासोबत एक जास्तीचा 25 रुपये तिकीट लावला लिफा पाठवायचा, त्याच्यावर तुमचं नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर लिहायचा, 2 नंबर तुम्हाला अर्जासोबत एक जास्तीचा फोटो पण पाठवायचा आहे आणि 3 नंबर अर्जासोबत कोणतेही कागदपत्रे पाठवायचे नाही, अर्ज भरून पाठवायचा आहे आणि अर्जासोबत जे प्रमाणपत्र दिलेले आहे तेच फक्त अर्जासोबत लावून पाठवायचे, 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर आता आपण पाहणार आहोत की हा अर्ज तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे आणि कशा प्रकारे पाठवायचा आहे, तर हे लक्षपूर्वक ऐका, कारण हा अर्ज पाठवताना बरेच विद्यार्थी चुका करत आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी चुका केलेल्या आहे। तर
तर अर्ज हा कसा पाठवायचा आहे? उमेदवारांनी जाहिराती दिलेल्या नमुन्यातच नोंदणीकृत डाक पोस्ट पत्राद्वारे RPAD किंवा शीघ्र डाक सेवा आणि स्पीड पोस्टने पोस्ट पावतीसह तर लक्षात ठेवायचं, पोस्ट पावतीसह सफाईगार पदाकरिता अर्ज असे लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक आणि प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. आणि समजा ज्या पत्त्या ज्या पॉकेटमध्ये तुम्ही हा अर्ज पाठवाल त्या पॉकेटच्या डाव्या साईडने लिहायचा सफाईगार पदाकरिता अर्ज. समजा ह्यांनी काय म्हटलं, सफाईगार पदाकरिता अर्ज असं लिफाफ्यावर लिहून प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक या ठिकाणी पाठवायचा. तर पहा, सफाईगार पदाकरिता अर्ज हे कुठं लिहायचं मी सांगतो तुम्हाला. तर पहा, हा लिफाफा समजा तुमचा असा आयताकृतीचा तुमचा लिफाफा राहणार आहे, ठीक आहे. इथं लिहायचं ह्या डाव्या साईडने, इथं लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज अशा या ठिकाणी लिहायचं. या ठिकाणी प्रतीमध्ये त्यांचा पत्ता लिहायचा, प्रती या ठिकाणी त्यांचा पत्ता राहील आणि प्रेक्षकमध्ये तुमचा पत्ता लिहायचा, ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा लिफाफा असणे गरजेचं आहे. तर मी तुम्हाला आता सांगितलंच आहे की अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आणि कशाप्रकारे पाठवायचा. आता तर तुम्ही ज्या लिफाफ्यामध्ये अर्ज पाठवा त्याच्या डाव्या साईडनं लिहायचं सफाईगार पदाकरिता अर्ज. मी तुम्हाला ते आकृती करून दाखवलंच आहे. तर हा जो अर्ज आहे तुम्हाला RPAD किंवा स्पीड पोस्टनेच पाठवा लागेल, पोस्ट पावतीसह पाठवायचा. आणि जी अंतिम तारीख जी आहे ती 25 जून, 25 जून सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमचा अर्ज दिलेल्या पत्त्यावर पोहोचला पाहिजे. लक्षात ठेवायचं 25 जून याची अंतिम तारीख फक्त 25 जूनच आहे. तुमच्याकडे 4-5 दिवस आहे अर्ज पाठवण्यासाठी. अर्ज भरताना संपूर्ण माहिती वाचायची, संपूर्ण माहिती वाचल्यानंतर अर्ज भरायचा. कारण अर्ज भरताना बरेच विद्यार्थी चुका करतात म्हणून संपूर्ण माहिती वाचायची. नसेल तुमच्याकडे संपूर्ण माहिती तर मला व्हॉट्सअपला SMS करा, संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवेल. आणि पाठवल्यानंतर तुम्ही माहिती वाचा आणि नंतर अर्ज भरा. कारण संपूर्ण माहिती वाचल्यानंतरच तुम्हाला अर्ज भरता येईल. तर जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक अर्ज भरताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर मी पुणे सफाईगार पदाचा अर्ज कसा भरावा त्याची माहिती त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर वर आय बटनवर क्लिक करायचं, तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि तो अर्ज कसा भरायचा तो व्हिडिओ पण तुम्हाला कळेलच. कारण पुणे सफाईगारचा अर्ज आणि नाशिक सफाईगारचा अर्ज जवळपास सारखाच आहे, त्यामध्ये 1-2% फरक असेल. बाकी पूर्ण अर्ज जसा तसाच आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहून तो अर्ज भरू शकता. आय बटनवर क्लिक करायचं किंवा मी व्हिडिओ बनवलेला असेल तर युट्यूबच्या चॅनलवर जाऊन तो सर्च करायचा आणि व्हिडिओ पाहायचा. त्या तो व्हिडिओ पाहूनच तुम्ही अर्ज भरू शकता. तर अशा प्रकारे जिल्हा व सत्र न्यायालय नाशिकमध्ये निघालेल्या सफाईगार या पदाची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहे, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. किंवा मला व्हॉट्सअपला SMS करायचा, मी संपूर्ण माहिती तुमच्या व्हॉट्सअपला पाठवून देईन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.